लाइव्हरी न्यूज बुलेटिन मध्ये या भागात आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। गोकुदूत संघाच्या निवडणुकीतील 3648 पैकी बहुतांश मतदार आपल्या आघाडीच्या बाजूने असावेत यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे। शाहूवाडी, करवीर, चंदगड आणि गगनबावडा तालुक्यातील फार्म हाऊस तसेच सुरक्षित ठिकाणी मोठे बंगले, मंगल कार्यालय आदी ठिकाणी ठरावधारकांना ठेवले जात आहे। शेवटच्या 4 दिवसात सुमारे 2000 ठरावधारक आघाड्यांचा पाहुणचार घेतील असा अंदाज आहे। यापूर्वीच्या महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी निवडी असोत किंवा गोकुची निवडणूक, मतदारांची 8 ते 10 दिवसांची सहल ठरलेली असे। यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे मतदार सहलीला मुकले आहेत। यावर तोडगा म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणी फार्म हाऊस, मोठे बंगले, मंगल कार्यालय या ठिकाणी मतदारांना एकत्र केले जात आहे। शाहूवाडी तालुक्यातील आंबा, गगनबावडा तालुका, चंदगड, पन्हाळा आदी परिसरातील फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे। आतापर्यंत 500 अधिक ठरावधारक फार्म हाऊसवर आहेत। पुढील 2 दिवसात 1500 अधिक येतील असा अंदाज आहे। फार्म हाऊसवरून या ठरावधारकांना थेट मतदान केंद्रावर नेण्यात येणार आहे। या न्यूज बुलेटिनमध्ये इतकेच। पुन्हा भेटूया गोकुच्या ताज्या घडामोडी घेऊन, खास आपल्या लय भरी या चॅनलवर। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।